काँग्रेस पक्षाच्या शहाजान शेख याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अभय देत असल्याच्या निषेधार्थ वाळूज महानगर मधील बजाजनगर या ठिकाणी भाजप महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता असून पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. महिला मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या काळात त्यांच्या पक्षाचे नेते शहाजान शेख याने संदेशखाली येथे अनेक महिलांचं लैंगिक शोषण आणि गोरगरिबांच्या जमिनी हडप केल्यात. शहाजान शेख याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या अभय देत आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वाळूज महानगर येथील बजाजनगर मधील महाराणा प्रताप चौकात जिल्हा सरचिटणीस मोहिनी बडे आणि माजी सभापती ज्योती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध आंदोलन करण्यात आलाय आणि आरोपी शहाजान शेख याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना देण्यात आलं. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश तारव, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एल चांदे, पोलीस राजेंद्र उदे, प्रशांत सोनवणे उपस्थित होते. या प्रसंगी भाजप महिला आघाडीच्या महिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती. जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा, आज जो काही प्रकार आपल्याकडे झालेला आहे पश्चिम बंगालमध्ये, संदेशखाली या शहरामध्ये, या खेडेगावामध्ये महिलांवरती अत्याचार झाले. जो काही शहाजान शेख आहे यांनी 100 त्याच्यावरती गुन्हा दाखल असतानाही त्याच्यावरती 55 कोणतीही ॲक्शन घेतली गेली नाही. मुख्यमंत्री त्यांच्या महिला असताना ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री खुर्चीवर अजूनही बसलेल्या आहेत, पण त्यांनी 55 केलं काय याचंही आम्हाला उत्तर मिळायला पाहिजे. 55 त्यांना अटक करायला एवढा वेळ लागतोय, तर हा खूप मोठी म्हणजे महिला सुरक्षित नाही आहेत असं सरळ सरळ दिसत आहे. तर त्यासाठी ममता बॅनर्जींनी काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्यांच्या सरकारचं त्यांनी करायचं काय, मुख्यमंत्रीपद ठेवायचं की नाही हे त्यांनी ठरवलं पाहिजे. महिला प्रतिनिधी निलेश भारती, न्यूज टुडे 24, वाळूज महानगर.